एव्हरीबडी. तर आज आम्ही चाललोय कुडाळ मधील कविलकट्टे या गावात साई मंदिर खायला. तर तुम्ही आता आम्ही निघालो आहे सर्व. हाय, आम जॉयना, हा त्याचा फ्रेंड. आय एम बॅक. किती दिवसांनी बॅक. आणि हा आमचा प्रसाद. तर आता आमचा जायचा प्लॅन कुठेतरी दुसरीकडे होता, पण आता थोडा लेट झाला, त्याच्यामुळे आम्ही आता साई मंदिर मध्ये जवळपासच कुडाळ मध्ये जातोय. तर रोजच्या प्रमाणे आम्ही आता चाललोय पेट्रोल भरायला, सॉरी डिझेल भरायला. याची गाडी डिझेलची. हे आहे आमच्या यानाचं एस आर एम कॉलेज. कोणत्याही ठिकाणची पहिली सुरुवात डिझेल पासून होते. हा, कितीचा डिझेल घालणार आज? 500. टाकी फुल करणार? 500 टाकी फुल. डिझेल स्वस्त आहे. डिझेल वाले क्या जाने पेट्रोल वालों का दुख. मालवण रोड बोलतात ह्या रोडला. रेल्वे स्टेशन 2 किलोमीटर आणि कविलकट्टे 2 किलोमीटर, मी पण 4 किलोमीटर, मला एवढं एक्झॅक्ट माहित नाही रे. किती किलोमीटर आहे ते मला काय माहित नाही. तर आता आम्ही जातोय हळूहळू. हे पहिलं रेल्वेचं ब्रिज लागतं, त्याच्यानंतर हे VR हॉटेल लागतं. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. लेफ्ट राईट आलं मला. कन्फ्युजन होतं. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. इथून आता मी कितवी बिटवी झालं शिकून माझं. आणि हे इथून कुडाळ रेल्वे स्टेशन स्टार्ट होत. हे जे मंदिर आम्ही जातोय हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. म्हणजे माझ्या मते मी तर असं ऐकलं की साईबाबांचं सगळ्यात पहिलं मंदिर आहे जे आमच्या इथे सिंधुदुर्गात आहे. एकदा लहान असताना गेलेलो मी. आता काय माहित नाही, आता कसं आहे काय विसरलंय, रस्ता विसरलो म्हणून गपचूप पाठी होऊन बसलंय. हिला माहिती आहे कारण की हे जातात सगळे जण हरिओम करायला. याला पण माहिती आहे. हा काय ना, आपणच याला काय माहित नसते त्याचं. हा रस्ता एकदम खराब आहे, पूर्ण छोटा एकदम बारीक रस्ता आहे. म्हणजे एका दोन गाड्या पास होतात एकदम. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला हा असा बोर्ड दिसणार साई मंदिरचा बघा. तर इकडनं आपल्याला घ्यायचा आहे हा राईट. लेफ्ट घेऊन गेलात तर हे लागतं. काय लागतं? सरसोली धाम. हा, जो तुम्ही आपल्या लास्ट ब्लॉक मध्ये बघितला असेल, आपण सरसोली धामला गेलोय. तर ते सरसोली धामला इथून सरळ पण जाता येतं आणि तिकडनं नागदामार तिकडनं पण येता येतं. आणि ते बघा, इथं गाड्यांची लाईनच सुरू झाली आहे बघा. समोरनं पण 2-3 गाड्या येत आहेत आणि इकडनं आपल्या मागे पण एक गाडी आहे. समोर पण 2 व्हीलर जात आहेत. थोडा रोड खूपच छोटा आहे बघा. असं गाड्या, 2 गाड्या इझिली पास होत नाहीत. आणि त्या धनुच आजीच घर. कधीच कधीच आपली जमीन. कुठली आजी? माझी. 7 मिनिटात आपण कुडाळ न इकडे आलोय साई मंदिर जवळ. शांतता, सुंदर, एकदम स्वच्छता आहे. आणि हे बघा, नवीन प्रवेशद्वार करतायत तिकडे. आणि हे असं इकडे एक छोटस काहीतरी बांधलेलं आहे बघा. काय ते हे काय रे? समाधी आहे दत्तदास माळी आहे भुवांची. तर हे कोण होते ते आपल्याला माहिती नाही, पण यांचं आपण यांच्याबद्दल माहिती आपण आतमध्ये जाऊन घेऊया. आणि यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला बोर्डवर तरी लिहिली असणार, नाही तर कोणतरी सांगेल तरी. पण बघूया आता कोण देते आपल्याबद्दल माहिती. त्यांचा जन्म फाल्गुन महिन्यात झालेला होता. आता इथे पार्क आणि हे सगळे बाकी काहीतरी डिस्कस करता येईल. आपण आता म्हटलं आतमध्ये जाऊया, खूप वेळ झाला, उशीर काढूया नको. आणि आतमध्ये काहीतरी वाटतं पूजा चालू आहे. रविवार आहे आणि यांचं काहीतरी इथे भजन बिजन चालू आहे. त्यांना आपण त्रास नाही देत. त्रास काहींचा झाला वाटतं. तर आज आम्ही आलोय सगळ्यात भारतातलं पहिलं मंदिर, ज्याची स्थापना 1922 साली झाली आहे. आमच्या कुडाळमध्ये कविल गावात हे मंदिर आहे. अशा ठिकाणी आज आम्ही आलोय आणि तुम्हाला आज आम्ही साईबाबांचं दर्शन करून देतो. सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे भारतातली पहिली मूर्ती बन असलेलं मंदिर आहे.
चला आपण दर्शनाला जाऊ. कंटिन्युअसली इकडे साईबाबा आरतीचं आणि स्पीकरवरती पूर्ण तुम्ही ऐकू शकतात बघा, क्लिअर ऐकू येतोय, कंटिन्यू चालू ठेवतो तिथे. साईबाबांची मूर्ती आहे, ती प्रसिद्ध कलाकाराने बनवलेली आहे. हे बघा त्याचं इथे नाव वगैरे सर्व मेन्शन आहे. हा मंदिराच्या साईडचा परिसर आहे. किती सुंदर सुंदर इथे मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं सगळं व्यवस्थित त्यांना मेंटेन पण केलेलं आहे. थोडा वेळ बसलो बघा, हे बघा प्लेटी उचलते, हे बघा चोर चोर चोर. तर आता उठलं, तर आता उठतो आम्ही, बसलेलो जरा 5-10 मिनटं इथे, मस्त शांत वाटतं इथे. तर आता उठूया चला. मंदिरात नुसतं माणसांना नाही प्राण्यांना पण प्रवेश आहे. तर आता यांची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर यांनी प्रसाद म्हणून हे दिलंय चुरमुरे आपल्याला. आणि साईबाबांची जी मूर्ती बघताय तुम्ही, ती सगळ्यात पहिली आहे आपल्या इकडे. एकदम 3D टाईप बनवलेली मूर्ती आहे, एकदम क्लिअर, एकदम सगळं डिटेलिंग केलेलं आहे बारीक एकदम. आणि हे बघा इथे बुक्स वगैरे ठेवले आहे, देणगी वगैरे आपण इथे देऊ शकतो, गुगल पे QR कोड वगैरे आहे. आणि साईबाबांच्या माहितीचे किंवा मंदिराबद्दल माहितीचे वगैरे बुक्स ठेवलेले आहेत इथे. आणि मंदिराच्या माहितीसाठी छोटं छोटं पुस्तक छापलेलं आहे त्याच्यात, सर्व मंदिरा मंदिराबद्दल माहिती आहे आणि जुनं मंदिर पहिलं कसं होतं त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल दिलेलं आहे एकदम. ही मूर्ती तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, त्याच्यामुळे आमच्या कवील गावात हे मंदिर आहे त्याला पहिलं शिर्डी असंही म्हटलं जातं. सिंधुदुर्गातलं म्हणजे भारतातील पहिलं शिर्डी स्थान, जिकडे शिर्डीतही म्हणजे मूर्तीची अशी स्थापना झाली नव्हती, 1954 झाली. जर तुम्ही सिंधुदुर्गात राहत असाल आणि तुम्हाला शिर्डीला जायला मिळत नसेल किंवा काही कारणांमुळे शिर्डी लांब पडत असेल किंवा कोण वयस्कर लोक असतील त्यांना शिर्डीला जाणं पॉसिबल होत नसेल काही आजारांमुळे, साईबाबांचं दर्शन घेऊन तुम्हाला असं वाटेल की तुम्ही शिर्डीतच आलात आणि खूप तुम्हाला छान सुंदर मनाला शांती मिळेल. इथे खूप सारे कार्यक्रम असतात, दर गुरुवारी भोजन असतं, आरती असते, तसेच इतरही कार्यक्रम असतात नामस्मरणाचे वगैरे, आणि भोजनालयाची पण इथे सोय आता करत आहेत ते लोक. तर खूप छान आणि खूप सुंदर वाटतं इथे येऊन, एकदम शांत.
तर जेवढे सगळे साई भक्त असतील त्यांनी नक्की या मंदिरात येऊन एकदा तरी भेट द्या, तुम्हाला शिर्डीत आलेल्याची फिलिंग येईल आणि शिर्डीत आल्यासारखं तुम्हाला वाटेल इथे येऊन. तर नक्की तुम्ही एकदा या मंदिराला व्हिजिट करा. तर याला भारतातलं सगळ्यात पहिलं मूर्ती असणारं मंदिर का म्हणतात तर सांगतो तुम्हाला. बघा, शिर्डीत आधी मंदिर होतं पण शिर्डीत विषय असा होता की तिकडे मूर्ती नव्हती स्थापित झालेली. इकडे सगळ्यात पहिली मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर मग शिर्डीत स्थापना झाली 32 वर्षानंतर ना, म्हणून सगळ्यात पहिलं मूर्ती असणार शिर्डी असं. आणि शिर्डीत त्यानंतर झाली, त्यामुळे दुसऱ्या नंबरला शिर्डी लागते आणि त्यानंतर बाकी सगळ्या ठिकाणी असं म्हणजे मूर्ती स्थापना झाली सगळीकडे वगैरे. आणि बाहेर जी आपण आता समाधी बघितली माडी यांची, तर त्यांनीच हे मंदिर स्थापित केलं आहे, स्थापना केली त्यांच्या मूर्तीची साईबाबांच्या. आणि बाजूला जे दत्त मंदिर जे आहे, दत्तांची मूर्ती स्थापना ती पण त्यांनीच केली आहे माडी यांनी. सो हे त्यांच्या यांनी स्थापना केलेली आहे इथेची पूर्ण सगळी. आणि त्यांचीच फॅमिली जी आहे तीच इथे देखभाल करते वगैरे. आत्ताच रिनोव्हेशन केल्यासारखं आहे, पूर्ण एकदम कलर वगैरे करून छान स्वच्छ ठेवलेलं आहे. हे बघा, या स्तंभांना कलर वगैरे एकदम मस्त, एकदम रिअलिस्टिक कलर केला आहे. असं वाटणार की कलर नाही, तुम्हाला एकदम स्टिकर वगैरे चिकटवल्यासारखं वाटते. बघा, मंदिराच्या लेफ्ट साईडला बरोबरच हे दत्त मंदिर आहे. बघा, इथेच बाजूलाच बोर्ड लावलेला आहे, छोटीशी एकदम वाट आहे इकडनं. बघा हे बघा, इकडे येथे दत्त मंदिर आहे असं लिहिलं आहे बाहेर. एकदम असं वाकून वगैरे आतमध्ये जावं लागतं, छोटासा दरवाजा आहे. आम्ही या दत्त मंदिरात आलेलो, ते त्यांच्या घरातच मंदिर आहे. घर त्यांचं किती छान आहे ते बघा, अशी आमच्या कोकणात जुनी घरं असतात. आणि जमीन पण शेणाने सारवलेली आहे, ही तुळस. या छोट्याशा घरासारख्या दत्त मंदिर आहे आणि कळणार पण नाही कोणाला, फक्त बोर्ड वाचला पाहिजे नीट तर कळणार. आणि हे जे बांधतायत, बांधकाम चालू आहे, ते इथे आता महाप्रसादासाठी बांधतायत, म्हणजे मोठी बैठक होण्यासाठी. म्हणजे महाप्रसाद आता इथे सध्या इथे घेतात ना, तर थोड्या दिवसांपासून आपल्याला इथे महाप्रसाद खाता येणार आतमध्ये. सो हे नवीन तयार होतं एकदम असं. हे सर्व आता इकडची आपल्या लोकांच्या देणगीने होतं, म्हणजे चांगल्या लोकांनी देणगी मदत करतात, त्यामुळे सगळं चांगलं होतं आहे, सगळं डेव्हलप होतं आहे. प्रसाद आलय म्हणतात, काय नक्की ते कळत नाही, मराठीत लिहिलं आहे प्रसाद आलय, भोजनालय, प्रसाद आलय असं म्हणतात. पण काम एकदम मस्त चाललंय, फास्ट एकदम. प्रसादाचा टाइम निघून गेलाय आता ऑलमोस्ट. काम त्यांचं ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त आतलं काम करायचं, बाहेरून काम पूर्ण झालेलं आहे. एकदम मस्त परिसर, एकदम पूर्ण स्वच्छ ठेवलेलं आहे एकदम. इथे रंगमंच आहे, नाटक बिटक. हा, दादा महाराज रंगमंच, ते बघा इथे तुम्हाला दाखवतो. हा बोर्ड जो आहे तो माहितीसाठी आहे. हा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. उद्घाटन आहे, फक्त गुरुवार 500 ते 700 माणसांचं. सो फायनली आता आम्ही निघालो इथून आणि बघा ड्रायव्हरचं झालं आदान प्रदान. आणि मी आलोय बाजूच्या सीटवरती, धनु गेलीय मागच्या सीटवरती आणि चैत्या होतं ते आपल्या सीटवरती आहेच आहे. सो चिकटला. सो हे खडबडीत रस्त्याला आपण करतोय आता बाय बाय आणि या ब्लॉगला पण आम्ही करतोय बाय बाय. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ असे आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, अजिबात विसरू नका. आणि कॉमेंट्स पण करा. आणि आमचे 500 सबस्क्रायबर होत आलेले आहेत ऑलमोस्ट, असंच तुमचं भरभरून प्रेम द्या. आणि कधी 50,000 सबस्क्रायबर होतील असं आम्हाला पोहोचवा लवकरात लवकर.